घरावरील कौले काढून घरातील 9 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील बारापाडा गावामध्ये घडली आहे. पनवेल तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरी करण्यासाठी चोरटे नवनवीन कृपत्याग काढत आहेत. त्यातच बारापाडा गावात एका घरात घुसून 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास 1.5 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोर घरावर चढून घराची कौले काढून आत प्रवेश केला आणि घरातील कपाट फोडून त्यात असणारे 13 ते 15 तोळे सोन्याचे दागिने आणि जवळपास 1.5 लाखांची रोकड चोरट्यांनी लुटली आहे. या चोरीच्या गुन्ह्यांचा पनवेल तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.